मार्ग आहेत ज्याद्वारे आपण विनयशील किंवा गर्विष्ठ मन ओळखू शकतो आणि जर तुम्ही गर्व आणि विनयशीलता शिकलात तर ते कसं ओळखायचं हे तुम्ही शिकू शकाल आणि दुसऱ्या लोकांच्या बाबतीतही आता बघा माझ्यावर विश्वास ठेवा आपण हे करू शकतो आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो या क्षेत्रात आपण प्रगती करू शकतो शिकत राहू शकतो सर्वप्रथम नम्र व्यक्तीला मदत मागण्यात काहीही किंतू नसतो तो म्हणतो देवा मला मदत कर आणि ते लोकांकडेही मदत मागतात गरजेनुसार मदत मागतात काही पुढारी अडचणीत सापडतात कारण इतरांना काही करूच देत नाहीत ते कारण त्यांच्या इतकं कुणीही योग्य आणि अचूक करू शकत नाही जेवढं ते करू शकतात असं त्यांना वाटत राहतं स्वतःच सगळं काही करण्याच्या नादात ते नाश करून घेतात कारण त्यांची खात्री असते त्यांच्यासारखा कोणीही करू शकणार नाही लोकांना काम करू द्यावं एवढंच मला शिकायचं नाहीये तर लोक ते त्यांच्या पद्धतीने करणार हेही मी शिकायला हवं <laughs> बघा गल्ल्याथाचा वाद करण्यासाठी दाविदाला प्रयत्न करू देण्यास शेवटी शौल तयार झाला तो म्हणाला माझी शस्त्रास्त्रे धारण कर आणि हे का असंच काहीसा आपण आपल्या हाताखालच्या लोकांच्या बाबतीत करतो आपण म्हणजे जणू मी तुला ही तुला ही जबाबदारी देतोय पण ती तू माझ्या पद्धतीने पार पाड पण दावीत शौलाच्या हत्यारांनीशी ही जबाबदारी पार पाडू शकत नव्हता कारण देवाने प्रत्येकाला स्वतःची अशी कार्यशैली दिलेली आहे आपण अधिक लक्ष कामाच्या पूर्ततेवर द्यायला हवं आणि जर योग्य कार्यपूर्ती मिळत असेल तर जरुरीने प्रत्येक बाबतीत तुम्ही मार्गदर्शन करावं लोकांना थोडंसं स्वातंत्र्य द्या मी म्हणते लोकांना थोडं स्वातंत्र्य आणि मोकळेपणा द्या तुमचा त्यांच्यावर विश्वास असायला हवा योहान पंधरा सांगता आपला स्वभाव कसा असावा त्याच्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काहीही करता येत नाही आपण जणू द्राक्ष वेलाची शाखा आहोत जीवनावश्यक सर्व पुरवठा त्या मुख्य वेलीतून होतो आणि सर्व शाखा जोडलेल्या असतात मुख्य वेलीवर अवलंबून तसं विनम्रतेच आहे विनम्रता ही तीच आहे ती दुसऱ्यावर अवलंबून असते आजच्या जगात असलेल्या समस्येसंबंधी किती जणांना जाणीव आहे या विभक्तपणाच्या मानवी स्वभावासंबंधी आज ही जगातली प्रथम क्रमांकाची समस्या आहे माझ्या जीवनात मला समजत नाही लोक देवापासून का स्वतःला सोडवून घेऊ पाहत असतात मला खरंच कळत नाही पण दुसऱ्या बाजूला मला वाटतं कारण त्यांचा गर्व जो त्यांचं स्वतःचं जीवन चालवतो आणि ज्यामुळे त्यांना वाटतं आपल्याला मार्गदर्शनाची गरज नाही आणि सर्वतोपरी त्यांना परिणाम हवा असतो स्वतःचं जीवन स्वतः जगण्याचा आणि हे अगदीच सुस्पष्ट आहे की तो तात्काळ हवा असतो असा की ते चांगलं काम करत नाही का आपल्याला शिष्टमंडळांची गरज आहे जगात काय बिघाड झालाय हे तपासण्यासाठी हे अगदी नक्की आहे की देवापासून दूर जाणं थांबवा तो दूर जाणार नाही आहे लोकांना स्वसंचालितपणा हवाय काय करायला हवं हे कोणी सांगणार त्यांना अजिबात नकोय हा बंडखोरपणाचा स्वभाव फार पूर्वी पूर्वीपासून चालत आलेला आहे कारण पुष्कळ पुष्कळ लोकांना चुकीचं वागवलं गेलेलं आहे भूतकाळात त्यांच्याकडे असलेल्या अधिकाराला योग्य वाव मिळाला नाही आणि म्हणून ते अशा टप्प्यावर आले की त्यांना कुणी अधिकारीच नको आणि मला ही समस्या जाणवली पण भूतकाळातलं आपलं दुःख आपण कायमस्वरूपी सबब म्हणून वापरू शकत नाही आणि देवाची आज्ञा मोडू शकत नाही माझ्या वडिलांनी माझं शोषण केलं त्यामुळे पुरुषांबाबतची मनोवृत्ती मी घालवू शकत नव्हते माझा जा स्वभाव असा झाला होता की कुणी पुरुषांनी मला काय करायचं हे सांगू नये एक सांगू चांगला दैवी विवाह या स्वभावामुळे मला अशक्य वाटत होता ऐकताय का तुम्ही चांगला दैवी विवाह या स्वभावामुळे मला अशक्य वाटत होता पण देवाने स्त्री आणि पुरुष हे एकमेकांना पूरक असे वर्तन करण्यासाठी निर्माण केलेले आहेत स्त्रीला काही पुरुषाच्या तळपायापासून नाही तिला त्याच्या फासळीपासून निर्माण आहे त्याच्यासोबत चालण्यासाठी त्याच्या खाली राहण्यासाठी नाही प्रत्येक गोष्टीला काही शिस्त ही असावीच लागते परमेश्वराबाबतीत देखील पिता पुत्र आणि पवित्र आत्मा अशीच क्रमवारी आहे जगामध्ये प्रत्येक गोष्टीचा क्रम आहे अगदी देवामध्ये सुद्धा क्रम आहे पिता पुत्र आणि पवित्र आत्मा पवित्र आत्म्याच्या कृतीने पुत्राचा गौरव होतो तद्वत पुत्राच्या प्रत्येक कृत्याने पित्याचा गौरव होतो या मनोवृत्तीमुळे पिता सर्व गोष्टींची काळजी घेतो आणि अशा प्रकारे ते सर्व एकत्रित राहून गौरव विभागून घेतात आपण हे समजून घेतलं पाहिजे की प्रत्येकजण हा एक नाही आहे पुष्कळ लोकांनी मला वाईट वागवलं आणि त्या त्या सगळ्याचा वचपा मी जो माझ्याशी चांगलं वागत होता त्याच्यावर काढला आपण नेहमीच असं करत असतो हे म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर घालण्यासारखंच असतं आणि मग त्यांना कळत नाही कोणाचं काय चुकलंय कारण ते तर केवळ आपल्यावर प्रीती करत असतात केवळ प्रीती बंडखोरी करण्यासाठी भूतकाळाचा बहाणा म्हणून वापर करणं थांबवा तुम्ही आपण सगळे दुःखी व्हायला घाबरतो मी तुम्हाला आश्वासन देऊ शकत नाही तुम्ही दुःखी होणार नाही मी खात्री देऊ शकत नाही की तुमच्या विनम्र स्वभावामुळे कोणीही तुम्हाला गैर वागवणार नाही किंवा तुमचा वापर करणार नाही पण एक आश्वासन देऊ शकते देव तुमचा प्रतिशोध घेणारा आणि भरपाई करणारा आहे आणि जर तुम्ही देवावर विश्वास ठेवलात कोणीही फार काळ तुमच्याशी गैरवर्तन करू शकणार नाही देव तुम्हाला दुप्पट प्रतिफळ देईल आमेन येशू म्हणाला त्याच्या अखत्यारीत तो स्वतंत्रपणे काहीही करत नाही बघूया योहान अध्याय पाच वचन तीस कारण हे खूप छान छानच आहे परमेश्वरा मला आठवते किती वेळा मी ह्या वचनाकडे डोळे लावले ज्यावेळी मला न्याय हवा होता थोडासा आणि मी त्या अधिकाराखाली येण्याचा प्रयत्न करत होते खूप कठोर प्रयत्न पळून जाऊन स्वतःच्या अशा काही गोष्टी करत नव्हते इथे कुणी आहे का पळून जाऊन स्वतःच्याच गोष्टी करणारे सांगा मला तुम्ही त्या विस्तारित बायबलमधल्या वचनाकडे लक्ष द्या योहान पाच वचन तीस येशू म्हणाला मला स्वतःला होऊन काही करिता येत नाही स्वतंत्रपणे पण जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करीतो त्याच्या त्याच्या आज्ञेनुसार मी मला मला नेमून दिल्याप्रमाणे आणि ज्याप्रमाणे ऐकू येते तसे ठरवतो आणि माझा निवाडा यथार्थ आहे केवळ नैतिकतेप्रमाणे आता नीट लक्ष द्या कारण मी स्वतःच्या इच्छेनुसार किंवा मतानुसार मला माझे उद्दिष्ट किंवा लक्ष साध्य करणं किंवा स्वतःला खुश करण्याची अभिलाषा नाहीये तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो असा कुणी आहे का ज्याला पुढच्या पाच वर्षांसाठी रोज सकाळी हे वचन वाचलं पाहिजे आम्ही विनम्र व्यक्ती दुसऱ्याला दुःख होणार नाही याची काळजी घेत असते ते कठोर खडूस दंडेलीने वागत नाहीत तर ते नम्र मृदू आणि सौम्य असतात आणि तुमच्या बाबतीत जे घडतं त्यातूनच तुम्ही शिकू शकता इतरांशी कसं वागू नये मी जीवनातले महान धडे शिकले जेव्हा मी दुय्यम नेतृत्व करताना वाईटपणे वागवली गेले त्यावेळी मी खूप द्वेष केला त्या गोष्टींचा पण मला वाटतं त्यामुळे आजच्या माझ्या व्यक्तित्वाला आकार मिळण्यास मदत झाली कारण इतरांना न दुखवण्याची आदरयुक्त भीती माझ्यात आहे जर मी कोणाला वाईट वागवलंच तर मी ते चुकीने किंवा अनावधानाने केलेलं असतं आणि मला ठाऊक आहे की म्हणजे बघा आपण जाणून बुजून लोकांना दुखवत नाही आणि मग देवाकडच्या अभिषेकाची आणि सामर्थ्याची अपेक्षाही करत नाही आपल्या जीवनासाठी लोकांशी वागताना आपण सजग असायला हवंच आहे कुणी आमेन म्हणणार आहे का सांगा या सभागृहात वर बसलेलं कुणी आमेन म्हणणार आहे का आपण फार जागरूक असायला हवं आपल्याला हवे लोकांनी आपल्याशी वागताना जागरूक असावं कदाचित ज्याची आपल्याला कापणी करावयाची आहे त्यासाठी आपल्याला अधिक पेरणी करावी लागेल आमेन येशू म्हणतो मी कठोर तिखट उद्धट बळजबरी बळजबरी करणारा नाही गेल्या आठवड्यात एके दिवशी माझी जरा तणातणी झाली कुठल्याही विवाहित जोडप्यासारखी आपल्यामध्ये इतरांना चिडायला लावणाऱ्या सवयी असतात आणि त्याने त्याने त्याच्या सवयीने माझ्या खोलीत प्रवेश केला जेव्हा मला त्याच्या त्या सवयीने माझ्या खोलीत प्रवेश करायला नको होतं मला जरा एकटं राहायचं होतं मी पलंगावर लोळत होते आणि आरामात काहीतरी बघत पडले होते आणि तो तो आला आणि गप्पा मारायला माझ्या पुढ्यात बसला आणि त्याने सुरुवात केली आणि त्या दिवशी माझा गप्पा मारायचा अजिबात मूड नव्हता आणि म्हणून मी चिडले आणि म्हटलं की तू 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 असं वागूच कसं शकतो स्टेफ आणि तरी तो बडबडत बडबडतच राहिला काहीतरी मी म्हटलं तुला कळत कसं नाहीये मला आत्ता शांतता हवी आहे मला कुणाशीही काहीही बोलायचं नाही आहे तू गप्प बस ओके मी चाललोय मी दूर चाललो आहे बाहेर चाललो आहे आणि मग लगेच तो तिथून निघून गेला आणि नि मला वाईट वाटलं मला वाटलं की जर मी माझं थोबाड बंद ठेवलं असतं तर तुम्हाला वाटलंय कधी असं मी माझं थोबाड बंद ठेवलं असतं तर म्हणून मग मी काही वेळ वाट पाहिली आणि थोडा वेळ थांबून विचार केला की मी जाऊन त्याची क्षमा मागावी कारण मी जी गोष्ट शिकली आहे ती आज मला तुमच्याशी शेअर करायची आहे ती म्हणजे विनम्र मनुष्य कायम शांती प्रस्थापित करणारा असतो yeah. तुमच्यात थोडीशी जरी नम्रता असेल तर पुढे जाऊन शांतीसाठी प्रयत्न कराल दुसऱ्यांबाबतीत मग चूक कुणाचीही का असे ना तुम्ही शांतीचे प्रयत्न करालच म्हणून मी खोलीतून बाहेर पडले आणि विचार केला हे जरा कठीणच आहे ना तू चिडणार तर नाही ना मला बोलणी खावी लागतील का खूपच सोपं असेल काय होईल आता आणि मग मी म्हटलं ऐक ना डेव मी तुला दुखावलं असेल तर मला क्षमा कर आणि मला माहिती आहे मी थोडी स्वार्थी झाले आणि तो खूप उदार मनाने म्हणाला की ठीक आहे ठीक आहे मी मी समजू शकतो आणि मी विचार केला देवा मी खूप आभारी आहे मी पुन्हा हो झोपायला आले मला खूप छान वाटलं मला माहित नाही त्याला ते कळलं की नाही म्हणजे मला फरक पडत नाही त्याला कळलं की नाही तू माझ्याशी चांगलं वागला बास आय कदाचित कधी कधी आपल्याला इतर लोकांना सांगायला बरं वाटतं आपण त्यांचं एकाकी पण समजू शकतो असं जरी आपल्याला समजत नसलं म्हणजे ठीक आहे मला समजतंय कदाचित काही चूक झाली असेल किंवा अजून काही पण सगळं सगळं ठीक आहे विनम्र व्यक्ती इतरांशी वागताना काळजी घेते गलती करा सहा मध्ये बायबल सांगतं की अशक्तांना पतनापासून सांभाळा याचा अर्थ काय सांगू सहकार्याने वागा कारण तुमच्यातलंही काहीतरी लोकांना आवडत नाही आणि त्यांना पटवून घ्यावं लागतंच <laughs> बापरे आपण माझ्यावर नाही विश्वास कारण आपण ते पाहूच शकत नाही डेव्हनी बदलावं म्हणून मी प्रार्थना करायचे आणि जेव्हा मला प्रार्थनेचं सामर्थ्य समजलं मी देववर त्याचा वापर सुरू केला म्हणजे मी प्रार्थना करायचे अगदी नाही कल ज्या ठिकाणी मी आत्म्याने भरली जायचे त्या ठिकाणी अशा मुठी आपटून आपटून हो देवा देवा तू डेव्ह ला बदलायलाच हवंस आणि एके दिवशी मला आवाज ऐकू आला डेव्ह <coughs> मध्ये समस्या नाहीच आहे मी म्हंटल मग कुणात इथे फक्त मी आणि डेव आहे मी नक्कीच नाही गर्व आपलं काम करू शकतो हे तुम्हाला माहिती कशा आपण इतरांच्या चुका शोधतो आणि त्यावर लगेचच आपण प्रतिक्रिया देतो पण आपल्या चुका आपल्याला दिसत नाहीत चला मी आता चांगला संदेश देते आहो इफ्फिसकरास चार दोन मध्ये बायबल म्हणतं नम्र व्यक्ती योग्य बनण्यासाठी दुसऱ्यांवर दबाव आणत नाही आपण एकमेकांचं सहन करतो नक्कीच मला आठवत आहे काही वर्षांपूर्वी जेव्हा देव माझ्याशी बोलला तुझ्यात कमजोरी असण्याकरता परवानगी आहे मी विचार केला अरे वा किती छान याचा अर्थ असा नाही देवाला आपण दोषमुक्त व्हायला नको असतं मुद्दा असा आहे की प्रत्येक व्यक्तीत काही ना काही दोष हे असतातच जे तुम्हाला हाताळावे लागतात आणि त्यासाठी तुम्ही देवाला धन्यवाद द्यायला हवेत कारण याच कारणाने तुम्ही नम्र व्यक्ती त्याच्या सामर्थ्यासाठी देवाचे आभार मानते ती आपल्या अशक्तपणात देवावर विश्वास ठेवते विनम्र व्यक्ती स्वतःच्या कमजोरीमुळे घाबरत नाही नक्कीच नाही आणि इतरांना नाही त्यांना त्याची भीती वाटत नहीं। नहीं तुम्ही सगळ्या परिस्थितीवर कसा विजय मिळवला ही तुमची साक्ष नसावी हो। सध्या असलेली परिस्थिती तुम्ही कशी हाताळताय ही देखील साक्ष असावी आणि त्यावर तुम्ही कशी मात करू पाहताय आम्ही तरच इतर लोक तुमच्यासोबत सहजपणे राहू शकतील आणि तुमच्याकडे मन मोकळं करू शकतील मला असा संदेश ऐकायला आवडत नाही जो मला काहीच सांगत नाही केवळ मिळवलेल्या विजयांशिवाय तुम्हाला विजय मिळाला म्हणून मला आनंद आहे पण पर तिथपर्यंत कसे पोहोचला आणि तिथे पोहोचायला तुम्हाला किती वेळ लागला आणि किती अडचणी आल्या तुम्हाला तिथे पोहोचताना पौलामध्ये असलेल्या काट्याविषयी या जगात आणि विश्वासू लोकांमध्ये इतका गोंधळ आहे काही लोक म्हणतात पौलामधला काटा म्हणजे काही त्याचा आजार पण नव्हतं कारण ब्ला ब्ला, 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 ब्ला। खरं तर मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही मला वाटतं आपण या चर्चेत एक मुद्दा विसरतो माझ्या शरीरात एक काटा ठेवण्यात आला आहे पाऊल म्हणतो हा माझ्यापासून दूर व्हावा अशी तीन वेळा मी प्रभूकडे विनंती केली पण तसं न करता तो म्हणाला माझी कृपा तुला पुरे आहे कारण मानवाप्रमाणे हा त्रास तुला सहन करायचा आहे आणि पाऊल म्हणतो तो काटा त्याच्या ठाई होता यासाठी की त्याने अधिक घमेंटखोर होऊ नये कारण देव जे महान प्रगटीकरण त्याला देत होता त्यामुळे देव देव पौलाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत होता तो पौलाला एवढ्या सिद्धांतिक गोष्टी दाखवत होता की त्याला थोडीफार कमजोरी ठेवणं भाग होतं त्याच्या बाबतीत ज्याद्वारे पौलाला त्रास होईल आणि ज्या गोष्टी पाऊल स्वत हा नी हाताळू शकणार नाही जेणेकरून त्याच्या मानवीपणाची आठवण राहावी आणि महान गोष्टी त्याच्याद्वारे घडतायत त्या स्वतःमुळे नाही तर देवामुळे आहेत हे त्याच्या लक्षात राहावं यासाठी आमेन तर माझ्यात कमतरता आहेत अशा काही गोष्टी आहेत ज्याने ज्याने मी अस्वस्थ होते आणि मला वाटतं अनेक ख्रिस्ती नेत्यांना सुद्धा गोष्टी योग्यच व्हाव्या अशा वाटतात त्यांना हव्यात अशा त्यांच्या पद्धतीने आणि पाच मिनिटाच्या आत आणि मी खरंच खूप 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 मजल मारली आहे आणि मला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे पण कदाचित मला कायम त्या मोहाविरुद्ध उभं राहावं लागतंच म्हणजे मला ज्या प्रकारे गोष्टी हव्या आहेत त्या प्रकारे गोष्टी न करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध अस्वस्थ न होणं एक सांगू यामुळे मी स्वतःची उपेक्षा करत नाही मला तुमच्याशी शेअर करायला कठीण वाटत नाही उलट मला आठवण होते की मला देवाची गरज आहे आम्ही देव आणि मी आम्ही कुठून आलो यासंबंधी नेहमी बोलतो अजूनही आम्ही वर्षातून कितीतरी वेळा सेवाकार्याच्या सुरुवातीच्या काळाविषयी आठवण करतो जेव्हा आमच्या मोटारीचे टायर्स गुळगुळीत असायचे सडलेला पत्रा असायचा बाहेर प्रवचनाला जाताना हॉटेलमध्ये राहायला पैसे नसायचे मग जितकं ड्रायव्हिंग जमेल तितकं करायचो आणि मग एखाद्या फास्ट फूडच्या पार्किंगमध्ये थांबायचो म्हणजे मग देवला थोडी झोप मिळायची आणि मग आम्ही घरी जायचो आणि काही त्या दिवसातले फोटो मी पाहिले काही जुने फोटो काही काही फोटोमध्ये फक्त डेव्ह आणि मी आहे आणि एकाच जणाचा बँड म्हणजे एकच जण गायचा गिटार वाजवायचा पियानो ड्रमसेट पायाने वाजवायचा एकाच वेळेला हे सगळं चालू असायचं आमच्या सेवाकार्याची सुरुवात आमच्या घरात पंचवीस लोकांपासून झाली फक्त पंचवीस आणि पाच वर्षानंतर आम्ही अजून एक बायबल स्टडी सुरू केला आणि मग मी दुसरीकडे काम करू लागले आणि तेही तेही मी फक्त पाचच वर्ष केलं जोवर तुम्ही कुणाच्या अधिकाराखाली राहत नाही तोवर तुम्ही अधिकारी बनण्या योग्य नसता पुष्कळ लोकांना अधिकाऱ्यांशी कसं वागायचं माहीत नसतं त्यांना अधिकारी व्हायचं असतं त्यांना बॉस व्हायचं असतं कदाचित तुम्ही आता जिथे आहात ते तुम्हाला आवडत नसेल पण तुमच्या गरजेसाठी हीच कदाचित उत्तम जागा असेल कदाचित तुम्हाला हवी असलेली पदोन्नती अद्याप तुम्हाला मिळाली नसेल पण एक सांगू जेव्हा देव तुम्हाला प्रमोशनसाठी तयार करतो तो तुम्हाला प्रमोशन देतो आणि जर तसं घडत नसेल तर तुम्ही देवाचे आभार माना ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्यासाठी कारण देवाला तिथेच अजून तुमच्यात कार्य करायचं आणि त्याने तुम्हाला मदत होणार आहे दरम्यानच्या काळात लोकांशी कसं योग्य वागायचं ते शिका मला विश्वास आहे नम्र मनुष्य पटकन क्षमाशीलता दाखवतो क्वचितच रागवतो आणि दैवी परिणामांची आनंदाने वाट पाहतो आणि मी पुन्हा सांगते नम्र मनुष्य पटकन क्षमा करतो तर मला वाटतं जेव्हा आपण क्षमा करत नाही गर्वाशी बांधिलकी ठेवतो आपण लागलं लागलं मी म्हटलं जेव्हा आपण क्षमा करत नाही हो पुढे तुम्हाला नाही माहिती आमच्याशी कसं वागले थांबा 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 तुम्ही देवाशी कसे वागलात हो तुम्हाला नाही माहिती किती वेळा त्यांनी तसंच केलं थांबा जरा थांबा जरा थांबा किती वेळा तुम्ही देवासोबत तसेच वागू नये देवानी तुम्हाला क्षमा केलीये सांगा वारंवार 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 चला तो आपल्याला इतरांसाठी काही करायला सांगत नाही जो तो आपल्यासाठी करायला तयार नसतो मग त्या आठ मधील जी ही सगळी कहाणी आहे कर्जबाजारी झालेल्या दासाची ज्याला त्याचा धनी कर्ज माफ करतो कारण तो फेडू शकत नाही पण तो मात्र शंभर रुपयांच्या देण्यासाठी दुसऱ्याचा गळा आवळतो देवाला आपण असे व्हायला नको आहोत नम्र मनुष्य म्हणतो पण मी जो काही आहे देवाच्या कृपेने आहे विनम्र मनुष्य म्हणतो तुला क्षमा करण्यास मला काही समस्या नाही कारण मला माझ्या स्वतःच्या समस्या आहेत आणि कदाचित आपल्या बाबतीत जे घडतं तसंच आपण इतरांच्या बाबतीत करत नाही तर मुद्दा असा आहे की इतरांना क्षमा करण्यात आपण तत्पर असावं आणि हे लक्षात ठेवून की प्रत्येक दिवशी आपल्या जीवनात देव किती क्षमाशीलता दाखवत असतो देवाची क्षमाशीलता देवाची कृपा देवाची सहनशीलता देवाची सौम्यता या जगातल्या सगळ्यात सुंदर गोष्टी आहेत त्यामुळेच कुठेही आपण आनंदाने शांतीत राहू शकतो त्याची कृपा रोज नवीन असते तुमच्या रागाने सूर्य मावळू नये अशा प्रकारे सैतानासाठी दरवाजा उघडू नका पण मला वाटतं अधिक काळ आपण भावनांविषयी बोललो आहोत त्याविषयी आपण अजून बोलणार आहोत तुम्ही तुमच्या भावनांप्रमाणे वागू नका तुम्हाला वचनाप्रमाणे चालायला हवं पण मला वाटत मला वाटत मला वाटत चला पाहूया कलस्य करांस तीन तेरा तुम्ही सौम्यतेने एकमेकांचे सहन करा आणि कुणाविरुद्ध कोणाचे गारहाणे भांडण किंवा तक्रार असल्यास आपसात क्षमा करा प्रभूने जशी तुम्हाला मुक्तपणे क्षमा केली तशी तुम्हीही क्षमा करा तशी तुम्हीही क्षमा करा न्यायासाठी देवावर विश्वास ठेवा जर कोणी तुम्हाला वाईट वागवलं तर तुम्ही त्यांना क्षमा करा पुढे जाऊन त्यांच्याशी मैत्री करा मला असं नाही म्हणायचं लोकांनी तुमच्यावर हवी व्हावं हा काही मुद्दाच नाही आहे बायबल आपल्याला शत्रूसाठीही प्रार्थना करायला सांगतं जे आपल्याला गैरवागवतात शोषण करतात त्यांच्याशी चांगलं वागा दुसऱ्या शब्दात कदाचित कामावर खोटं बोलून तुमच्या जागी प्रमोशन मिळवलं असेल कुणी कदाचित तुम्ही ऐकलं असेल की त्यांची कार मोडली आहे आणि आता ते बसनी कामाला येत उत्तम गोष्ट म्हणजे सैतानाला जागीच ठेचा पुढे जाऊन त्यांना रोज तुमच्या कारमधून तुम्ही लिफ्ट द्या जितके असायला हवे तितके उत्साही दिसत नाही तुम्ही मला पण ते माझ्या जवळपास कुठे राहत नाहीत मला मोठा वळसा घेऊन त्यांच्याकडे जावं लागेल नम्र लोक शांतता निर्माण करतात ते प्रौढ असतात मत्त अध्याय पाच नऊ मिनट शांती करणारे व टिकवणारे ते धन्य कारण त्यांना देवाची मुले म्हणतील आमें? ती देवाची निवडलेली मुले अशी असतील जेव्हा तुम्ही शांती करणारे असता जेव्हा तुम्ही स्वतःला नम्र करता तेव्हा शांती स्थापन करण्यासाठी जे काही स्वीकारावे लागते करावे लागते ते करता याला प्रौढपणा म्हणतात आमेन मला हे शिकायला खूप 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 काळ लागला आहो चला बघूया फिलिपे करा दोन। दोन ते पाच तर तुम्ही समचित्त व्हा म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना विवादाने रागाने स्वार्थाने किंवा अयोग्य प्रकारे नव्हे किंवा घमेंटखोरीने प्रेरित होऊन केवळ पोकळ ताठ्याने नव्हे त्यापेक्षा खऱ्या आत्मिक नम्रतेने म्हणजे मनाच्या क्षुद्रपणाने कोणीही आपलेच हित पाहू नका तर दुसऱ्यांचेही हित पहा याचा अर्थ असा नाही स्वतःविषयी वाईट विचार करायचा म्हणजे इतकंच की इतर लोकांबाबतीतही तुमचं मत चांगलं असावं स्वतःच हित न पाहता दुसऱ्यांचंही पाहावं अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या नम्रपणे होती ती तुमच्या ठाईही असो ती तुमच्या ठाईही असो तुमच्या ठाई नम्र व्यक्ती स्वतःला फार मोठं लेखत नाही किंवा स्वतःच्या मनात विचार करताना ती जागरूक असते रोमकराज बारा आपल्याला सांगतं कसं आपण या जगाशी एकरूप होऊ नये तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्यावं पुढे ते म्हणतं आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिणामानुसार मर्यादेने स्वतःला माना आणि मग तो अजून पुढे सांगतो की कसे वेगळ्या प्रकारच्या लोकांना वेगवेगळी कृपादानं असतात वेगवेगळ्या प्रकारचं कार्य ते करू शकतात आणि काही झालं तरी आपण हा धडा शिकतो की देव या ना त्या प्रकारे आपल्याला शिकवत असतो आणि तुम्ही कोण आहात हे तुम्ही जाणून घ्यावं देवाने तुम्हाला दिलेल्या दानाबाबतीत तुम्ही समाधानीही असायला हवं दुसऱ्या कुणाच्या दानांविषयी हेवा करता कामा नये किंवा त्यांच्याशी स्पर्धा करू नये त्यांच्याशी तुलनाही करू नये देव तुमच्याद्वारे कार्य करणारच इतरांद्वारे जसा देव कार्य करतो तुमच्याद्वारेही तो करणारच मला विश्वास आहे की देवाने जे दिलंय त्यात समाधानी आपण नसतो तेव्हा गर्वाने घर केलेलं असतं त्यावेळी दुसरे जसं करतात तसंच आपल्याला करावं असं वाटतं आणि त्यांच्यासारखं व्हावंसं किंवा त्यांच्यासारखं दिसावं असं त्यांच्याकडचं हवं असं वाटतं आपल्याला कधी खरा आनंद मिळत नाही जोवर एखाद्यावर कुरघोडी करण्यापासून आपल्याला सुटका मिळत नाही आणि जसे आहोत तसे आपण वागायला हवं नम्रतेने सुंदरपणे देवासमोर त्याने केले त्याबद्दल धन्यवाद द्यायला हवेत आणि आपण जे करू शकत नाही त्यासाठी त्यावर विश्वास ठेवावा आम्ही देवाच्या सामर्थ्यवान बाहून समोर स्वतःला नम्र करा स्वतःला आहे त्यापेक्षा महान समजू नका एक सांगू विनयशीलता खूप सुंदर गोष्ट आहे आणि एक प्रकारे ज्याच्या मागे लागावा असं प्रमुख आहे ते विनम्रपणा बोलण्याजोगे पुष्कळ गुणधर्म आहेत हा एक आहे जेव्हा आपण स्वतःची काळजी न करता देवावर विश्वास ठेवतो ती विनम्रपणाची खूण असते नम्र मनुष्य त्याच्या सामर्थ्यासाठी नेहमी देवाचा आभारी असतो असा माझा विश्वास आहे ज्या गोष्टी तो करू शकतो त्यासाठी आणि कमजोरींसाठी देवावर तो विसंबून राहत असतो तुम्ही ख्रिस्तात कोण आहात ते जाणून घेतल्यास तुम्हाला नेहमीच स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही आणि मला वाटतं की आपण नेहमी लोकांना सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न करतो जेव्हा गर्वाच्या समस्येतून आपण बाहेर पडतो तेव्हा खूप छान वाटतं आणि नम्रपणाने कसं तुम्ही जीवन उपभोगू शकता ते तुम्हाला कळू शकतं आम्ही तुमची प्रशंसा करतो जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत एकत्रपणे आम्ही अन्न पुरवतो गरिबांना राष्ट्रांना सादर करतो कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या के एम एम इंडिया डॉट वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा जॉईनच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या सहभागी व्हा आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्मर मिनिसीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे